नमस्कार, मी गोरक्ष जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन सुरू ठेवावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचना। देश धर्म संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, हबप निवृत्ती महाराज इंदूरकर यांचे आवाहन। सराईत चोरट्यांची टोळी जेरबंद, 3,25,000 मोबाईल जप्त। कच्चा रस्त्यावरून दुचाकी उलटल्याने 45 वर्षीय इसम ठार। आंबे येथे वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। आषाढ वारी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ व जलद व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत श्रीचे मुखदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन घेणाऱ्या भाविक वारकरी मुखदर्शन रांगेत खोवळंबून राहतात। महापूजा कालावधीत मुखदर्शन सुरू राहिल्यास वारकरी भाविकांना त्याचा लाभ होईल। मुखदर्शन सुरू ठेवण्याबाबत आवश्यक उपाययोजना मंदिर समितीने करावी। यासाठी मंदिर समितीने VIP यांना बसवण्याचे ठिकाण, मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार याबाबत आवश्यक ते नियोजन करावे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर VIP दर्शन होणार नाही, मात्र पारंपरिक दिंड्यांची प्रथा परंपरेप्रमाणे दर्शन सुरू राहील याची दक्षता मंदिर समितीने घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली। आपली संस्कृती मागे पडत आहे, आपल्या मुलांना व बायकांना मोबाईल देऊ नका, त्यामुळे मुलांचा अभ्यास बुडतो। आईला जर मोबाईल दिला नाही तर ती आपल्या मुलांना चांगले शिकवेल, चांगले वळण लावेल। संत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, महामानवांचे जीवनचरित्र वाचायला द्या, मुलामुलींना चांगले संस्कार द्या। तसे देश धर्म संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे प्रतिपादन हबप निवृत्ती महाराज इंदूरकर यांनी केले। श्री संत दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दिनांक 24 जून रोजी मंगळवाडा येथील जोगेश्वर मंगल कार्यालयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज सुधारक हबप निवृत्ती महाराज इंदूरकर देशमुख यांचे भव्य कीर्तन संपन्न झाले। यावेळी ते कीर्तन कार्यक्रमातून प्रबोधन करत होते। इंदूरकर महाराज म्हणाले की पदवीधर शिक्षकापेक्षा ग्रामपंचायतचे मतदार हुशार आहेत। पदवीधर शिक्षकांचे 2,000 मतदान बाद होते तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 1 मतदान बाद होत नाही। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील 100% मतदान होते तर पदवीधर शिक्षक मतदारसंघात 60-70% मतदान होते। या शिक्षकांना लाख रुपये घेऊन मतदान करता येत नाही। तसे समाजाला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे। दारू पिणाऱ्या मुलांचे लग्न त्याच्या आई वडिलांनी करू नये, कुणाच्या मुलीचे जीवन खराब करू नये, लग्नात ग्रंथ भेट द्या, मोबाईलचा वापर कमी करा आदी चौफेर प्रबोधन केले। दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात व मित्रमंडळींनी कार्यक्रमाचे चांगले आयोजन केले आहे। एखाद्या राजकीय पुढाऱ्यांनी एवढी मोठी गर्दी जमवायला पैसे खर्च होतात, पण तेथे आलेल्या नागरिक हे स्नेह आदर आहे म्हणून आलेत याची चांगली कामाची पावती आहे। सांगोला तालुक्यातील आठवडा बाजार आणि जनावरांच्या बाजारातून नागरिकांचे मोबाईल सराईतपणे चोरी करणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली। या कारवाईत पोलिसांनी 3,24,500 रुपये किमतीचे 13 महागडे मोबाईल व मोटरसायकल जप्त केली। अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली। सांगोला पोलीस ठाणे हद्दीत शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरांचे खरेदी विक्री बाजारातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या होत्या। या घटनांना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी
सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते. या अनुषंगाने पोलीस दाखल गुणांचा तपास करत असताना सांगोला आठवडा बाजारात 18 जून रोजी सायंकाळी गस्त करीत असताना एक महिला व दोन इसम संशयितरित्या मोटरसायकलवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. बबन धुळा तुपे वय वर्ष 60, नितीन अर्जुन तुपे वय वर्ष 30, शाहिद महादेव तुपे वय वर्ष 38 सर्व राहणार पानवण तालुका मान जिल्हा सातारा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता सदरचे लोक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून त्यांच्याकडून 13 महागडे मोबाईलसह गुन्ह्यात चोरी करण्यात केलेली मोटरसायकल असा 3,24,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुचाकीवरून जात असताना रस्ता दुरुस्तीच्या दगडावरून खाली पडल्याने शिवपुत्र विराप्पा देवतंगी वय वर्ष 45 राहणार कौलगी तालुका आळंद जिल्हा कुलबर्गी हे शेतकरी गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात चपळगाव ते अक्कलकोट मार्गावरील दहिटणे साखर कारखान्याजवळ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शिवपुत्र देवतंगी हे काल सायंकाळी दुचाकीवरून चपळगाव ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते. दहिटणे साखर कारखान्याच्या जवळील कच्च्या रस्त्यावरून जात असताना हा अपघात घडला. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून संतोष बंदीछोडे मेहुणे यांनी अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे. आंबे येथील भीमा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करून स्वतःच्या जमिनीत साठा केलेल्या प्रकरणी 16 जणांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बालके गटाचे उपसरपंच नाव आहे प्रांत अधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्लेकर, तलाठी समाधान शिंदे, पंढरपूरचे मंडळ अधिकारी विजय शिवशरण, मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, तावशीत कोतवाल बंडू हिलाळ यांच्या भरारी पथकाने आंबे तालुका पंढरपूर गावातील धडक मोहिमेची कारवाई केली होती. या कारवाईच्या दरम्यान प्रत्येकी ब्रास 660 रुपये शासकीय किमतीप्रमाणे एकूण 17,15,340 रुपये किमतीची एकूण 2,599 ब्रास वाळू जप्त केली होती. त्यानंतर ज्यांच्या जमिनीमध्ये वाळू साठा सापडला होता त्यांची नावे प्रशासनाने निष्पन्न केली आहेत. मजरेवाडी परिसरातील पाटील नगरात राहणाऱ्या शिवाजीराजू चौगुले वय वर्ष 30 याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शिवाजी चौगुले याने सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला. त्याला फासातून सोडून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद MIDC चे पोलीस करी असून मागचे कारण समजले नाही. या हे होते आजचे बातमीपत्र. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.